शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे न्यायालयानं या प्रकरणातील तेवीस हजारांहून अधिक शिक्षकांची भरती रद्द केली आहे निर्णय देताना न्यायालयानं या शिक्षक भरतीला असंवैधानिक म्हटलं असून पुढील चार आठवड्यात वेतन परत करण्याचे निर्देश देखील दिले आहेत तसंच एस एस सीला अर्थात राज्य शिक्षण मंडळाला पुन्हा नव्यानं शिक्षक भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत केंद्रीय अन्वेषण संस्था या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवेल तसंच सी बी आय या प्रकरणी कुणालाही अटक करू शकते दोन हजार सोळाला पश्चिम बंगाल सरकारनं सरकारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या चारा शिक्षक भरती केली होती या भरती प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचा आरोप करण्यात आला होता हे प्रकरणं कोलकाता उच्च न्यायालयात गेल्यानंतर सी बी आयनं चौकशी दरम्यान पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती त्यांच्यासोबत शाळेतल्या सेवा आयोगाच्या पदाधिकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली